अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। देशेंदूरणी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी संचलित अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय व आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड फाउंडेशन अंतर्गत स्वर्गीय अण्णासाहेब खंडेराव गरुड यांच्या 8व्या पुण्यस्मरणार्थ शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन व बक्षीस वितरण करण्यात आले। जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेला सुरुवात होण्याअगोदर गावामधून स्पर्धेसाठी आलेल्या विविध शाळांच्या खेळाडू विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली। संस्थेचे सचिव सतीशचंद्र काशीत व संचालिका उज्ज्वला काशीत यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। स्पर्धेला सुरुवात होण्याअगोदर उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन आणि माल्यार्पण करून आपले मनोगत व्यक्त केले आणि स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या। यानंतर सर्व स्पर्धांना सुरुवात करण्यात आली। या स्पर्धांसाठी संस्थेअंतर्गत चालणाऱ्या 15 माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन संजयराव गरुड यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सरोजनी गरुड, अप्पर कोषाधिकारी कैलास सोनार, आचार्य गरुड प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष कैलास देशमुख, संस्थेचे संचालक यू पाटील, सरपंच संगीता अनिल गायकवाड, उपसरपंच शब्बीर तडवी, मुख्याध्यापिका पी एन पाटील, पर्यवेक्षक डी एम गरुड, एस के सुरवाडे, प्रवीण गायकवाड, संजय दानगे, राजेंद्र गायकवाड, दिलीप पाटील, शिवराज जैन, सुभाष फत्तूसिंग, ज्ञानेश्वर खडसे, डॉक्टर अशोक जैन, सुभाष बोरसे, तेजराव ठोंबरे, सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपशिक्षक, शिक्षिका तसेच क्रीडा शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते। या स्पर्धांमध्ये 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात प्रथम शेंदुर्णी येथील आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय तर तोंडापूर मधील रसू जैन माध्यमिक विद्यालय संघाने द्वितीय क्रमांक पटकावलाय। तसेच 14 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये प्रथम रसू जैन माध्यमिक विद्यालय तोंडापूर तर द्वितीय क्रमांक तारखेडा येथील हाबा ओ पाटील माध्यमिक विद्यालयातील संघाने मिळवला आहे। 17 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात पारधी येथील श्रीमती कदव नाईक माध्यमिक विद्यालयातील संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर द्वितीय तोंडापूर येथील रसू जैन माध्यमिक विद्यालय येथील संघाने मिळवला आहे। 17 वर्ष वयोगट मुलींच्या संघात तोंडापूर येथील रसू जैन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे तर वाकडी येथील अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे। या स्पर्धेत या विजयी संघांना पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली आहे। बापूसाहेब गजाननराव गरुड, स्वर्गीय अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांच्या पुण्य पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे चेअरमन, कुटुंब प्रमुख आपले जे आदरणीय संजयदादा गरुड, संस्थेचे शिस्तप्रिय सचिव आदरणीय सतीश दाजी साहेब काशीत, अप्पर कोषागार अधिकारी आमचे परम मित्र आदरणीय कैलासजी सोनार साहेब, जळगाव जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय ताई साहेब काशीत, आपल्या शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले व आपल्या शैक्षणिक कार्यासाठी ज्यांचे आपल्याला नेहमी अनमोलाचे मार्गदर्शन लाभते असे आपले ज्येष्ठ संस्थेचे संचालक गुरुवर्य युईदादा पाटील, तसेच या नगरीचे सरपंच संगीताताई गायकवाड, उपसरपंच शब्बीरभाई तडवी, माजी उपसरपंच सुरवाडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष सुनील घुगे साहेब, दुसरे स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य रमेश गायकवाडजी, राजाराम गायकवाडजी, संजय दांडगेजी, मसूद शहाजी, तेजराव ठोंबरे सर, दिलीप पाटीलजी, समाजसेवक सुप्रिय शेठ, ग्रामपंचायत सदस्य आनंदाताई चांदणे, माजी केंद्र प्रमुख हुकुमचंद राजपूतजी, प्रवीण गायकवाडजी, प्राध्यापक परदेशी सर जगन चांदनेजी, सुभाष बोरसेजी, ज्ञानेश्वर भाऊ खडसेजी, सुभाष मिचेजी, सर्व आलेले पत्रकार बंधू, आपल्या
संस्थेचे सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, मित्र मैत्रिणी आणि मंचावर उपस्थित असलेले ज्यांचं माझ्याकडून नाव सुटलं असेल, डॉक्टर अशोक जैनजी, मुरलीधर मुळे साहेब आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले, त्यांना अभिवादन करतो. आपल्या संस्थेद्वारा संचालित आचार्य बापू साहेब गजाननराव गरुड फाउंडेशनच्या वतीनं आपण गेल्या 2-3 वर्षापासून आपले प्रेरणास्रोत असलेले आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड, अण्णासाहेब भास्करराव गरुड, तसेच संस्थेच्या वर्धापन दिनाला 17 जुलै रोजी आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा, चित्रकला स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन या प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवत असतो. त्यासाठी आपल्या संस्थेतील आपले सर्व पदाधिकारी, चेअरमन, सेक्रेटरी, सर्व संचालक मंडळ, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी, वसतिगृहाचे कर्मचारी हे आपल्याला अनमोल असं सहकार्य करीत असतात, रात्रंदिवस मेहनत करीत असतात. या कार्यक्रमाचा एक निमित्त एकच की या विद्यार्थ्यांना एक सुंदर असं व्यासपीठ, सर्व साधन सामुग्री उपलब्ध करून देण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण करीत आहोत. विद्यार्थिनी ही राज्यस्तरावर जाऊन एक उपविजेती झाली, त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी हा शालेय महाराष्ट्र शासनाच्या कुस्ती स्पर्धेमध्ये नॅशनल स्तरावर खेळला. या सर्वांचं आपण टायांच्या गजरात कौतुक करूया, त्यांना त्यांचं अभिनंदन करूया, त्यांच्या सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचं अभिनंदन करूया. आपल्या या क्रीडा स्पर्धा आपल्या संस्थेचे माजी चेअरमन आदरणीय अण्णासाहेब गरुड यांच्या 18व्या पुण्यस्मरणार्थ आपण आयोजित करीत आहोत. अण्णासाहेबांनी नेहमीच लहान लहान मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढे राहिलेत. सर्व काम करत असताना त्यांनी भरपूर सहकार्य केलं. मी माझा असं मी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो आणि माझ्या प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊसाहेब. आपण प्रास्ताविकेतून आपल्या संस्थेची महती आणि अण्णासाहेबांचे आणि बापूसाहेबांचे जे मनातील इच्छा असतील त्या पूर्णत्वात नेण्याचे प्रयत्न या ठिकाणी विशद केले. तदनंतर वितरण समारंभाच्या निमित्ताने अण्णासाहेब क्रीडा महोत्सव जो आयोजित केला 20-23, त्याविषयी आपली जी संस्था आहे जळगाव जिल्ह्यात ही खूप विस्तारलेली शिक्षण संस्थामध्ये चंद्रोणी एज्युकेशन सोसायटी ही फार पूर्वीपासून आहे, स्वातंत्र्य काळापासून. आणि त्या संस्थेचे आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड फाउंडेशन चंद्रोणी आयोजित याच्यामार्फत जे आचार्य बापूसाहेब गजाननराव यांनी पाया रोवला, त्याच्यानंतर त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय पहिलं पाऊल टाकून या जिल्ह्याला जो सन्मान मिळवून दिला जगस्तरावरती, म्हणजे शैक्षणिक गरुड संस्था ही फार जुनी आणि मलासुद्धा त्याचा लाभ मिळाला आज, त्याचं मी तर अस्विस्मरणीय आहे. मला आपली संस्था जी आहे ती खूप नावाजलेली होती, मलासुद्धा भेट द्यायची होती गरुड संस्था कशी आहे आणि गरुड संस्थेचं वर्चस्व सगळ्या ठिकाणी जिल्ह्यात पूर्ण कानाकोपऱ्यात स्थापलेलं आहे. 17 संस्था आहेत, 17 संस्था असताना अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे किंवा म्हणजे ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण हे सगळ्यात मोठी बाब आहे. शिक्षणामध्ये जो पुढे असेल तोच पुढे जातो. शिक्षणाचा पाया जर का चांगला असला तर त्याच्या थ्रू आपण काही करू शकतो. आज मी पण शिक्षणामुळे मी माझ्या पदावर बसलो आहे, म्हणून मी गुरूंना पहिल्यांदा वंदन करतो. माझे जिथले जरी शिक्षक असले तरी त्या शिक्षकांना माझे वंदन आहे. आणि असे जे विचारवंत लोक जे आपल्यात होऊन गेले तर ते
न होणे आहे, सांभाळलेले आहे काँग्रेसचे, ते बरेच पदांवरती होते सगळे आहेत आणि कार्य चालू असतं. अशा मला त्यांनी योग आणला. आज मी त्यांच्या, मी ऋणी आहे त्यांच्या, आणि त्यानिमित्ताने आजच्या आपल्या उज्ज्वलाताई काशिक मॅडम, सरोजताई गरुड मॅडम, नंतर आपले इथले संचालक मंडळी खूप हे आहेत. माझ्या बाजूला बसले आमचे यू पाटील सर, मुख्याध्यापक रिटायर्ड, नंतर सागरमीर जैन साहेब, रामकृष्ण दवार साहेब, देवेंद्री काशताई बांधणी. त्याला म्हणजे हे नाही, कारण कसं त्यांनी याला सगळ्यात महत्त्वाचे, आम्ही सुद्धा पीटी पूर्वी पहिल्यांदा कंपल्सरी करत होतो. आज पीटी होत नाही बऱ्याच शाळामध्ये, प्रार्थना होत नाही काही ठिकाणी, आणि शिक्षणाबरोबर शारीरिक शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण कार्यानुभव पूर्वी करायचो, कार्यानुभवाचा सुद्धा मला सुद्धा आज अनुभव येतोय, किंवा मी इलेक्ट्रिकच्या घरी काम करू शकत होतो, थोडंफार काही करू शकत होतो. म्हणजे जे शिक्षण आहे, शिक्षणाचा हा पार्ट आहे आणि त्याला खूप महत्त्व आहे, पण त्याला पाहिजे तसं तेवढं विद्यार्थी म्हणा किंवा पालक म्हणा किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, पण त्याला खूप महत्त्व आहे. आणि त्याच्या जर का आज राज्यस्तरावरती जातात, ते उद्या आपल्या भारताच्या याच्यावरती जाईल, आणि मला नाही वाटत किंवा इथलं जे आता जे आज नॅशनल स्तरावर आलेली आहे ती निश्चित भारतावरती नाव कमेल 100%. आणि ते आपल्याला दिवस दूर नाहीत, कारण इथली मेन संस्थेच्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षिका आणि माझे लहान विद्यार्थी मित्रांनो, आपण आज दुसऱ्या वर्षी अण्णासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त या कार्यक्रमाचं आयोजन केलं. उद्या 5 तारखेला त्यांची पुण्यतिथी आहे. मी या ठिकाणी त्यांना हार्दिक आपल्या श्रद्धांजली वाहतो. आणि या ठिकाणी ज्या कार्याची सुरुवात शारीरिक खेळापासून त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या या नावानं ज्या शाळेत आज आपण राहोत, आम्हाला असा सौभाग्य आहे की ज्या शाळेत आपण आहोत त्या शाळेचं नावसुद्धा आज या ठिकाणी आपण अण्णांच्या नावावर आहे, हे एक सौभाग्य आपल्याला लाभलेलं आहे. या कबड्डी स्पर्धा मागच्या वर्षी आपण लोहारा शाळेवर घेतलेल्या होत्या, त्याही ठिकाणी अतिशय चांगल्या नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी आपण आयोजित केल्या आणि सर्व खेळाडूंचे इथं जे कौतुक केले त्याबद्दल मी लोहारा आणि आपल्या वाकडी ग्रामस्थांचे खूप खूप आभारी आहे. आजच्या या पथसंचलनाला सुद्धा ग्रामातल्या लोकांनी जे प्रतिसाद दिला त्याबद्दल पण मी आभारी आहे. आणि या छोट्या छोट्या मुलांचं जे कौतुक केलं त्याचं मी खूप त्यांच्या वतीने आणि माझ्या संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी आपण या सर्व क्रीडा स्पर्धाचे आयोजन 2 ग्रुपमध्ये करत असतो, एक डिसेंबरमध्ये आणि एक आता मार्चमध्ये. पहिला पर्व आपला झालेला आहे डिसेंबरमध्ये आचार्य गजाननराव गरुडांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, आणि दुसरा टप्पा हा दुसरा महोत्सव, क्रीडा महोत्सव, याच्यात कबड्डी आणि कुस्ती जे अण्णांना प्रिय होते असे खेळ आपण समाविष्ट केलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण आज दुसरा या वर्षाचा महोत्सव पर्व ह्या मुलांकरता साजरा करत आहोत. या सर्व खेळाडू, या सर्व क्रीडा प्रकारांचा उद्देश एकच आहे की मुलांमध्ये शारीरिक आणि शैक्षणिक बुद्धिमत्तेचा समावेश हा बरोबरीने व्हावा आणि त्यांचं हे जे भविष्यात ज्या वाटचाली आहेत त्या चांगल्या प्रकारे या सर्व प्रकारे बौद्धिक गुणवत्ता घेऊन व्हाव्या या दृष्टीने आपण या ठिकाणी हे आयोजन करत आहोत. माझ्या या छोट्याशा कालावधीत हे अतिशय चांगल्या प्रकारे आचार्य गजाननराव गरुड फाउंडेशनच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी या वतीने आमचे कार्याध्यक्ष कैलास देशमुख यांचे पण कौतुक करेन की ते न थांबता न विचारता आपल्या प्रतीने खूप चांगलं आयोजन या ठिकाणी दोन्ही तिन्ही वेळेस त्यांनी केलं आणि हे सर्व शिक्षकांच्या मदतीशिवाय शक्य नाही, म्हणून मी त्यांचे पण आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
अतिशय चांगल्या पद्धतीने आचार्य गजाननराव गरुड फाउंडेशनच्या वतीने कैलास देशमुख यांनी पुढाकार घेऊन गेली सतत 2 वर्ष झाले अविरतपणे त्यांचे सर्व सहकारी व्ही आर पाटील सर असतील, इतर क्रीडा शिक्षक असतील, या सगळ्यांनी चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन धनंजयनाना गरुड असतील यशस्वी हे कार्यक्रम सतत होत आहेत. अतिशय आनंद या गोष्टीचा आहे. खेळ हा खेळासारखा झाला पाहिजे. अंपायर लोकांना माझी विनंती राहील की कुठेही झुकतमाप देऊ नका, न्यायाने न्याय करा, नैसर्गिक न्याय देण्याचा प्रयत्न करा. कुठेही कोणाच्या मनामध्ये कटुता होणार नाही आणि कोणावर अन्याय केल्यासारखं वाटणार नाही. सध्या लोकांचा न्यायावरचा विश्वास उडत चाललेला आहे, पण आपल्या या क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून निश्चित रूपाने आपण तो अधिक दृढ कराल. येणाऱ्या पिढ्यांमध्ये तो दृढ झाला पाहिजे की आपल्या अंबायरने आपल्याला खरा न्याय दिला. बापूकाकांचं जे स्वप्न होतं मी सोनार साहेबांना सांगू इच्छितो की महात्मा गांधींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक हाक दिली होती की या देशाचं खरं भवितव्य घडवायचं असेल, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपली जबाबदारी संपली असं आपण समजू नका. पण येणाऱ्या काळामध्ये आपण खेड्याकडे चला. ज्या वेळेस खेड्याची प्रगती होईल, खेड्याचा सर्वसामान्य माणूस, रंजलेला गांधलेला माणूस याचा या स्वातंत्र्यामध्ये हातभार लागेल आणि त्या काळात त्यांनी तो विचार हेरून ती शिदोरी घेऊन ग्रामीण भागात जिथे सरकारी अधिकारी किंवा गाडी पोहोचू शकत नव्हती अशा दुर्गम भागात अजिंठ्याच्या पायथ्यापासून सातपुडीच्या पायथ्यापर्यंत माध्यमिक शाळांची दालनं उभी केली आणि सर्व समाजातील घटक, रणलेल्या गांधलेल्या समाजातील घटक, विद्यार्थी विद्यार्थिनी या शिक्षणामध्ये प्रवाहामध्ये आले पाहिजे ही त्यांची दृढ भावना होती. शिक्षणाला अलीकडे फार महत्त्व आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, घराचा जर प्रगतीचा मार्ग जर कुठून जात असेल तर तो शिक्षणाच्या दालनातून जातो. आणि हे त्या काळात त्यांनी हेरलं आणि आता शिक्षणाला त्या मानाने फार चांगल्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येकाला शिक्षणाची गरज वाटू लागलेली आहे अशी दूरदृष्टी असलेल्या या संस्थेचे संस्थापक आचार्य गजाननरावजी गरुड यांनी जो दृढ विश्वास, दृढ दृष्टी ठेवून एक चांगल्या प्रकारचं सामाजिक काम सर्व समाजासाठी केलं हे अविस्मरणीय आहे. आणि म्हणून या शिक्षण संस्थेतून अनेक मोठमोठे डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शासकीय प्रशासकीय अधिकारी झाले, चांगल्या चांगल्या पदांवरती आज कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे खेळामध्ये सुद्धा आविष्कार स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, क्रीडा क्षेत्र असेल, निबंध स्पर्धा असेल, चित्र स्पर्धा असेल, अशा अनेक विविध विद्यार्थ्यांच्या कला गुणांना, सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एक चांगला उपक्रम आचार्य गजाननराव गुरु फाउंडेशनच्या माध्यमातून कार्याध्यक्ष कैलास देशमुख करतायत, त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि येणारा काळ हा स्पर्धेचा काळ आहे. शिकाल तर टिकाल. आणि खेळाच्या मैदानात सुद्धा आमच्या अण्णा नेहमी म्हणायचे, शरीर ही माणसाची खरी संपत्ती आहे, हेल्थ इज वेल्थ. आम्हाला सुद्धा व्यायाम त्यांनीच त्या काळात शिकवला, पण आता आम्ही व्यायाम सोडून दिला याची गद्दा आम्हाला मनात कुठेतरी वाटते. अतिशय चांगल्या प्रकारची येणारी सक्षम पिढी तयार झाली पाहिजे. आपली प्रतिकार शक्ती व्यायामामुळे चांगली वाढते, खेळण्या कुदण्यामुळे वाढते, बुद्धिमत्तेमध्येही वाढ होते, अशा अनेक गोष्टी या खेळांमधून आपल्याला मिळतात. मी या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आणि अण्णासाहेब गरुडांच्या या 18व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचंही स्मरण करतो आणि आपल्या सगळ्यांना खेळण्यासाठी शुभेच्छा देतो. खेळण्यामध्ये कोणीतरी एक जिंकणार आहे, कोणीतरी एक हारणार आहे. हारणाऱ्यांनी नाउमेद न होता अपयशी यशाची पहिली पायरी समजून त्याच जिद्दीने, त्याच चिकाटीने, त्याच ताकदीने पुढे जायचंय. आणि आपण का हारलो याचं आत्मचिंतन करून
पुढचा येणारा काळ आणि पुढचं येणारं मैदान मी गाजवेल आणि मी नक्कीच बक्षीस मिळवेल अशी उमेद घेऊन या ठिकाणाहून जायचंय एवढी अपेक्षा मी आपल्या खेळाडूंकडे व्यक्त करतो. ज्यांना बक्षीस मिळतील त्यांनी कुठे उरळून न जाता आज आपण वाकडीच्या मैदानावर खेळलो, उद्या तालुक्याच्या मैदानावर, जिल्ह्याच्या मैदानावर, राज्याच्या मैदानावर, विभागाच्या मैदानावर आणि राष्ट्रीय मैदानावर खेळायला जाऊ ही जिद्द आणि चिकाटी उराशी बाळगून पुढच्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. तथा आचार्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मान्य उज्ज्वलताई काशीद, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सरोजनीताई गरुड, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक आदरणीय युदादा पाटील, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे वसतिगृह सचिव तथा आचार्य फाउंडेशनचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब कैलास देशमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच वाकडी गावच्या सरपंच संगीताताई गायकवाड, उपसरपंच शब्बीरभाई तडवी, स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष सुनील भाऊ भुगे, स्थानिक सल्लागारचे सदस्य रमेश भाऊ गायकवाड, संजय भाऊ दांडगे, मसूद शहा, तेजराव ठोंबरे, मान्य दिलीप पाटील, समाजसेवक सुकडू शेठ, माजी केंद्र प्रमुख हुकुमचंद राजपूत, ज्ञानेश्वर भाऊ खडसे, प्राध्यापक राजेंद्र परदेशी, मान्य सुभाष भाऊ मचिये, माजी उपसरपंच एस के सुरवाडे, सुभाष भाऊ बोरसे, प्रवीण भाऊ गायकवाड व सर्व सन्मान्य प्रतिष्ठित नागरिक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आचार्य फाउंडेशनच्या वतीनं मी आभार मानतो. तसेच सर्व पत्रकार बंधू सकाळपासून या ठिकाणी त्यांचे मी आभार मानतो. तसेच आमच्या संलग्न शाळांचे मुख्याध्यापक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार मानतो. तसंच आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी विशेष मेहनत घेतली त्या वाकडी शाळेच्या मुख्याध्यापिका पी एन पाटील मॅडम, पर्यवेक्षक धनंजय नाना गरुड व वाकडी शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी आभार मानतो. तसेच आजच्या स्पर्धेसाठी आमच्या चेंदुर्णी एज्युकेशनच्या सर्व संलग्न शाळांचे क्रीडा शिक्षक बंधू भगिनी आपापले संघ घेऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे आभार मानतो व सर्व खेळाडूंना या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो. सर्व खेळाडूंना विद्यार्थी या ठिकाणी ही कसरत सादर करीत आहेत, पिरामिड तयार करीत आहेत. या चिमुकल्यांनी उत्स्फूर्त या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. या क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत या ठिकाणी पिरामिड सादर करीत आहेत.
आमचे अण्णासाहेब भास्करराव कंडेराव गरुड विद्यालयाचे सहावीचे विद्यार्थी आगडे सर मैदान क्रमांक 3 वर थांबतील. योगेश पाटील सर पळासखेडा वेळ अधिकारी म्हणून मैदान क्रमांक 3 वर गुणलेखक आगडे सर वरखेडी. आपलं मैदान आपला गट आहे तो सोडायचा नाही कृपया. हॅलो डीजी पाटील सर, डीजी पाटील सर 14 वर्ष वयोगट मुलांचा जो संघ त्या ठिकाणी ताबडतोब यायचे. डीजी पाटील सर, आर एस म्हैसकर सर 4 नंबरच्या जवळ राहायचे ताबडतोब. आर एस म्हैसकर सर लवकर सुरू करायचे कृपया आपल्याला सामने. दुसरा सामना मैदान क्रमांक 3 बेटावद विरुद्ध वाकोत तयार आहेत. बेटावद विरुद्ध वाकोत दुसऱ्या सामन्यांचे बेटावद विरुद्ध वाकोत यांचे जे क्रीडा शिक्षक आहे यांनी इथे रिपोर्टिंग करायची हजर आहे म्हणून. विवेक पाटील ताळ घेणा समीर तडवे शेंदुर्ने यांनी तयार राहायचंय पुढच्या गोष्टीसाठी. सेमी फायनल सामन्यासाठी यायचंय. सेमीफायनल 14 वर्षातील मुलींचा सामना सुरू आहे. बेटा लोहारा संघ आणि बेटावद संघाने ताबडतोब मध्ये मैदान क्रमांक 1 वर यायचे. लोहारा बेटावद संघ ताबडतोब मैदान क्रमांक 1 वर येईल 14 वर्ष वयोगट. मागे घ्या ना
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.